मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी विनोद पाटील यांनी याचिका दाखल केली होती राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करावा अशी मागणी पाटील यांनी याचिकेतून केली होती आज मुंबई उच्च न्यायालयानं त्यांची याचिका निकाली काढली शासनानं हा अहवाल उच्च न्यायालयात दाखल केल्यानं आणि मराठा आरक्षण संबंधी कायदा बनवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शासनानं दिली असल्यानं याचिका निकाली निघाली राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा आरक्षण संबंधीचा अहवाल पंधरा नोव्हेंबर रोजी शासनाला सादर केला मराठा समाजाला शासनाकडून नेमकं किती टक्के आरक्षण मिळणार यावर अनेक अंदाज व्यक्त करण्यात आले पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक आणि शैक्षणिक निकषाच्या आधारे मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्यात येईल असं घोषित केलं या पार्श्वभूमीवर विनोद पाटील यांनी सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल उच्च न्यायालयात सुद्धा सादर करावा मराठा क्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आत घ्यावा त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही अशी मागणीही पाटील यांनी केली होती त्यावर आज सुनावणी होऊन पाटील यांची याचिका न्यायालयानं निकाली काढली